प्रसिद्ध संगीतकार आणि मराठी रसिकांच्या गळ्यातील ताईत असलेल्या अवधूत गुप्ते यांनी संगमनेरच्या अमृतवाहिनी मॉडेल स्कूलच्या विद्यार्थ्यांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. संगीत क्षेत्राबद्दल मुलांच्या मनात उत्सुकता असल्यानं मुलांनी देखील अवधूत यांना प्रश्न विचारले. त्याला अवधूत गुप्ते यांनी मुलांना समजेल अशा सोप्या आणि सरळ भाषेत उत्तरं दिली. तर कोणाकडून शिकण्यापेक्षा आणि दुसऱ्याचं अनुकरण करण्यापेक्षा स्वतःच आपल्यातल्या कलेचा विकास केल्यास तो कलाकार निश्चितच मोठा होतो असा कानमंत्र विद्यार्थ्यांना अवधूत गुप्ते यांनी दिलाय. गायक कोणासारखा आहे तर मी स्वप्न बांधवसारखा गायक आहे. तर तुम्ही गाणं संगीत सोडून द्या करू नका, कारण स्वप्न बांधवसारखा गाणं स्वप्न बांधवकर आहे, अवधूत गुप्तेसारखं कंपोजर करणार अवधूत ते आहे किंवा होऊन गेले असेल तोपर्यंत. तुम्ही जर का वेगळे असाल तरच तुम्ही काहीतरी करण्यासारखं आहे. तुमच्या आता वेगळेपणा शोधा. प्रत्येक वेगळेपणा हा सुंदर असतो, बघायची दृष्टी लागते. त्या दृष्टीने तुम्ही मोठे झालात तर स्वतःच्या वेगळेपणाकडे सौंदर्य दृष्टी नक्की बघायला. पण आधी वेगळेपणा शोधणे हे काम. मॉडेल स्कूलच्या संचालिका शरयू देशमुख यांनी याप्रसंगी आपली भावना व्यक्त केली. आज अवधूत गुप्ते यांचा कार्यक्रम आम्ही अमृतवाहिनी मॉडेल स्कूलच्या मुलांबरोबर आणि अमृतवाहिनी इंटरनॅशनल स्कूलच्या मुलांबरोबर घेतला. मुलांना आम्ही अवधूत गुप्तेबरोबर बोलायला सांगितलं आणि त्यांचे काय मनातले जे प्रश्न असतात ते विचारायला लावले. आणि अवधूत गुप्तेंनीही खूप छान पद्धतीने आम्हाला सहकार्य केलं आणि त्यांनी व्यवस्थित सगळ्या प्रश्नांचे उत्तरं दिले. दूरचित्रवाणीवरील सारेगमपचे परीक्षक म्हणून अवधूत गुप्ते यांना प्रचंड लोकप्रियता लाभली तर अवघ्या महाराष्ट्राला त्यांच्या संगीतातल्या नवनव्या प्रयोगांनी वेड लावलं. प्रसन्न व्यक्तिमत्व लाभलेल्या अवधूत गुप्ते यांच्या भेटीनं मुलं देखील सुखावली. सी मूवीज अँड न्यूजसाठी कॅमेरामन सुखदेव गाडेकर, संगमनेर.